नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी शुभांगी। चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे हिरवे चणे आहेत आणि हा पालक आहे। आपण पराठे बनवायचे आहेत आपल्याला आज। चला तर सुरुवात करूया आपण बनवायला। चणे मी सोलून घेते आणि पालक आपल्याला कापून घ्यायचं आहे। बघा, पालक घेतलाय, गाजर टाकते कटोरीमध्ये आणि ही कोबी आहे, कोबी टाकते आणि हा शिमला मिरची। मीठ एक चमच टाकते, म्हणजे भाज्यांचं पाणी आहे ना भाज्यामध्ये ते निघून जाईल। बघा, हा मिक्सरचा भांडा घेतला एक, त्याच्यामध्ये पालक टाकते। बघा, दोन मिरच्या टाकल्यात, थोडासा पाणी वाटते। मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पालक। पेस्ट झाले पालकची, वाटीमध्ये काढून घेतले भांड्यामधून। पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ आहे आणि हा चण्याचं पीठ आहे। मीठ आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। पालक आहे, पालक ते भिजवायचं आहे आपल्याला। पातळ होईल नाहीतर मग तेल घेते। बघा कसा ग्रीन कलर आलाय, 5 मिनिटं बंद करू ठेवते। आहेत ना ताजे चणे आहेत, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते। ओले ताजे चणे आहेत, शिजवून घेतलेत, मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। हे बघा, भाज्या मीठ टाकून ठेवलेलं ना, पाणी सुटलं कसं, पाणी काढून घेते सर्व। बघा, पूर्ण सुक्या सुक्या झाल्यात भाज्या, पाणी काढून टाकलं त्यात। ही लाल पावडर, मिरची पावडर टाकते 1 चमच, गरम मसाला 1 चमच, धना पावडर 1 चमच आणि चाट मसाला 1 चमच, अद्रक लसूण पेस्ट, आणि हे चणे होते ना मिक्सरमध्ये बारीक करून ते हरभरा चणे। एक हा बटाटा टाकते, कांदा, अर्धा कांदा घेतलाय, मिक्स करून घ्यायचंय सर्व। मीठ पहिला टाकला आहे, आता थोडासा टाकते मीठ।
ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। असे गोळे करून घ्यायचे आहेत। बघा गोळे करून झालेत। करून घेते सारखा करून घ्यायचं आहे, थोडासा दाबून। मीडियम साईजचा पराठा बनवायचा आहे आपल्याला। गॅसवर पॅन ठेवला आहे ना, तेल टाकायचं आहे थोडा। चांगला खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला। असे सगळे करून घेते। आपले पराठे तयार आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला उद्या भेटते।